हॅलो नमस्कार, मी रोहिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या या मिनी व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी सकाळी सकाळी पोळी भाजी आधी बनवून घेतली होती, म्हणजे कोबीची साधी सिंपल भाजी बनवली आणि नाश्त्याला वेगळं काय बनवायचं म्हणून मग मी एक जुगाड केला आहे. आणि ह्या असे जुगाड मी नेहमीच करते, तुम्हाला माहिती आहे. तर मी अशा सारख्या दोन पोळ्या लाटून घेतल्या, त्याच्यावरती जी काही अवेलेबल भाजी होती कोबीची ती टाकली आहे. त्याच्यामध्ये सॉस मिक्स केलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यावरती आपल्याला टाकायची आहे शेंगदाण्याची चटणी, मग घरगुती असेल किंवा बाहेरची तुमच्याकडे कुठलीही चटणी असेल तुम्ही त्याच्यावरती पेरू शकता. वरतून तुम्ही चीज वगैरे घालू शकता, मी चीज वगैरे घातलेलं नाही आहे. आणि वरतून जी काही दुसरी चपाती आहे ती फोल्ड करून छान केली आहे. आणि दोन्ही चपात्या ह्या पातळ लाटून घ्यायच्या, म्हणजे काही हा पदार्थ जो आहे तो छानपैकी आपल्याला क्रिस्पी लागतो. तर अशा पद्धतीने दोन्ही चपात्या एकावरती एक रचून घेतलेल्या आहेत, दाबून घेतल्या आहेत. सगळी भाजी वगैरे बाहेर येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि मस्तपैकी तव्यावरती तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता. त्याच्यावरती तेलामध्ये मी मस्त अशी खरपूस ही चपाती भाजून घेतली आहे. हा तुम्ही पराठा म्हणू शकता, नाश्त्याचा एक प्रकार, जो की मी जर आपल्याला घाई असेल आणि नाश्ता बनवायला वेळ नसेल तर असा जुगाड करून मी नेहमीच नाश्ता वेगळा बनवते. आणि कळतही नाही समोरच्याला की हे काहीतरी भाजीपोळीच आहे असं, आणि खायलाही थोडंसं वेगळं काहीतरी. तर नक्की ट्राय करा. आणि आजच्या या संडेला मी हेच केलं होतं, आणि म्हणजे घाईमध्ये असल्यामुळे आपल्याला दुसरे काही सुचत नाही करायला वगैरे, अशावेळी बरं पडतं. तुम्ही याच्यामध्ये कुठलीही भाजी अवेलेबल असेल ती करू शकता, टाकू शकता. आणि वरतून चीज घालू शकता किंवा आतमध्ये चीज घातलं तरी चालणार आहे. बघू शकता अगदी खरपूस भाजलेला आहे आणि खायलाही अतिशय भन्नाट लागतो हा पदार्थ. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर मुलांना घरीच ठेवलं होतं आणि मी आणि हे आम्ही दोघंजणं बाहेर गेलो. थोडंसं बहिणीच्या मुलीला एक नऊवारी बघायची होती, कारण की घरी एक लग्न आहे भावाचं, काकाच्या मुलाचं लग्न आहे. तर त्यासाठी नऊवारी बघायला चाललो होतो तिच्यासाठी. तर दुकानात पोहोचलो आणि भरपूर साऱ्या साड्या बघितल्या, एक नऊवारीही पाहिली. तर बघू शकता कुठले कुठले आपण बघितले ते बघूयात आता. तर आम्ही पोहोचलो होतो मूलचंदमध्ये, नेहमीचंच आपलं, जिथे साड्या आम्ही घेत असते. तर तिच्यासाठी नऊवारी बघत होतो, तर तिला फोटो पाठवायचा होता म्हणून मग ट्राय करणं चाललेलं होतं. आणि खूप सुंदर सुंदर अशा नऊवाऱ्या होत्या, पण तिला एकही पसंत होत नव्हती. काही तिला कलर वेगळे पाहिजे होते, काही पॅटर्न वेगळा पाहिजे होता. तर हा जो काही मी वेअर करते ना, तर तो आहे राजलक्ष्मी पॅटर्न आहे. मस्त असा जांभळा कलर आहे, गुलाबी काट आहे. सुंदर सोबर अशी नऊवारी होती जी रेडीमेड आहे, आणि याची किंमत फक्त आणि फक्त 2300 रुपये होती. तर अशा पद्धतीचं स्टिच केलेली नऊवारी होती. आणि तिथे तुम्ही 1 रुपयातही नऊवारी शिवून घेऊ शकता, म्हणजे साडीची जी प्राईज आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी 1800 पासून साडी आहे, आणि त्या साडीमध्ये तुम्ही अगदी 1 रुपया देऊन शिलाई नऊवारी स्टिच करू शकता. अगदी सुंदर सुंदर नऊवाऱ्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीची. तर बघू शकता ह्या प्लेट्स वगैरे ज्या आहेत तो राजलक्ष्मी पॅटर्न आहे, आणि अशा पद्धतीची ही साडी. तर खूप सुंदर अशी वाटत होती, पण तिला एकही पसंत होत नव्हती, कारण तिला वेगळंच पाहिजे होतं. जी साडी तिला पाहिजे होती ती म्हणजे होती दुकानात, पण ती काही लवकर मिळणार नव्हती शिवून. ॲटलिस्ट 8 दिवस तरी लागणार होते शिवून. आणि ही जी होती शिवलेली, तर तिला हा कलर नव्हता पसंत. त्यानंतर मग दुकानातून एक साडी घेतली आम्ही, आणि शिशासाठी ड्रेस घेतला. नंतर बाहेर येऊन मस्त चहा घेतला. त्याच्यानंतर मग इकडे आलो बालाजीनगरला. बालाजीनगरमध्ये इथे अंकल की दुकान म्हणून आहे एक, तिथे तुम्ही ट्रेंडी फॅशनचे सगळे ॲक्सेसरीज तुम्हाला मिळतील. आणि हे आहेत अंकलची यांचं हे दुकान आहे, जिथे तुम्ही फॅशनच्या जगामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही इथे येऊन काकांना विचारलं की ते बरोबर काढून देतात त्यांना काय पाहिजे ते. तर मीही इथून एक मस्त असं कपल ब्रेसलेट घेतले, आणि सुंदर, मला खूप आवडलं. यांना चष्मा वगैरे घ्यायचा होता, म्हणजे गॉगल घ्यायचा होता, तर यासाठी आम्ही आलो होतो इकडे. आणि सारी भरपूर अशी छोटी मोठी शॉपिंग करून झाली, आणि मला जे काही छोटं मोठं घ्यायचं होतं तेही मला इथे मिळालं. आणि जे काही ब्रेसलेट होतं ना ते कमाल मिळालं. आणि नागपंचमी आहे उद्या, तर भरपूर सारी बाजारामध्ये गर्दी होती. तर आता आम्ही निघालो होतो घरी, आणि थोडंसं भाजीपाला घेतला, आणि मग आता आलो घरी. आणि तुम्हाला दाखवते मी ब्रेसलेट कसं कमाल मिळालेलं आहे. तर बघू शकता हे कपल ब्रेसलेट आहे, जे की
असं पद्धतीने हार्ट शेपमध्ये ते अटॅच होतं आणि एक लेडीजसाठी एक जेंट्ससाठी असं आहे. मला हे भरपूर आवडलं म्हणून आम्ही हे घेतलं. चला तर आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.